मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे मुंबई महानगरपालिकेत कंत्राटांचं फिक्सिंग झाल्याचा आरोप भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी केलाय. याआधी स्कायवॉक हायवे या कामांचे जे कंत्राटदार कॅगच्या रडारवर होते त्यांनाच पुन्हा नव्यानं कंत्राटं मिळाल्याचा आरोप कोटेचा यांनी केलाय. 30% कमी रक्कम भरून या कंत्राटदारांनी कंत्राटं मिळवल्याचा आरोप कोटेचांनी केलाय. सीएजी द्वारा प्रश्नचिन्ह ज्या कॉन्ट्रॅक्टर वरती लागलं होतं तसेच कॉन्ट्रॅक्टर हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी स्कायवे ज्यांनी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला होता ज्या मी उघडकीस आणला त्याच कॉन्ट्रॅक्टरनी पुन्हा कॉन्ट्रॅक्ट टेंडर फिक्सिंग करून रिगिंग करून तब्बल 30% कमी रक्कम भरून ही कॉन्ट्रॅक्ट मिळवले आहे. भारतीय जनता पक्षातर्फे या सर्व टेंडर फिक्सिंगची चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही केलेली आहे.